मृत्यू अटळ आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, पण अमेरिकेतील एक कंपनी अशा मृत व्यक्तींचं शव जतन करून ठेवत आहे ज्यांच्या नातेवाईकांना ते पुन्हा एक दिवस जिवंत होतील अशी आशा आहे। हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल आणि मनात अनेक प्रश्नही निर्माण झाले असतील की हे कसं शक्य आहे, पण होय हे अगदी खरं आहे। या प्रक्रियेला क्रायो प्रिझर्वेशन असे म्हटले जाते। चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय आहे हे क्रायो प्रिझर्वेशन आणि ते कसं शक्य आहे। क्रायोनिक्स हे क्रायो प्रिझर्वेशनचे एक टोक आहे जिथे संपूर्ण शरीर गोठवले जाते या आशेने की एक दिवस ते पुनर्जीवित करणे शक्य होईल। सामान्यतः क्रायो प्रिझर्वेशन रक्तपेशी, अस्थिमज्जा, शुक्राणू आणि भ्रूण यांसारख्या जिवंत पेशी साठवण्यासाठी अतिशय उपयुक्त तंत्र आहे, पण शास्त्रज्ञ सहमत आहेत की संपूर्ण मानवी शरीराचे जतन आणि पुनर्जागरण ही एक दुर्गम शक्यता आहे जी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करेल। अमेरिकेतल्या अल्फोर लाईफ एक्सटेन्शन फाउंडेशनने द्रवरूप नायट्रोजनने भरलेल्या टाक्यांमध्ये सुमारे 200 मानवी शरीर क्रायो प्रिझर्व्ह केली आहेत। या व्यक्ती भविष्यात पुन्हा जिवंत होण्याची अपेक्षा आहे। फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार अनेक असे रुग्ण आहेत जे कॅन्सर, ALS किंवा इतर आजारांनी ग्रस्त होते ज्यावर सध्या कोणताही इलाज उपलब्ध नाही। भविष्यात वैद्यकीय तंत्रज्ञानासह आरोग्य मिळण्याच्या उद्देशाने सब फ्रीजिंग तापमानाचा वापर करून मृत्यूची प्रक्रिया थांबवून जीव वाचवण्यासाठी केलेला एक अभ्यास म्हणजे क्रायोनिक्स होय। मृत्यूची प्रक्रिया थांबवण्यासाठी क्रायोनिक्स हा सर्वोत्तम मार्गांपैकी एक असल्याचं या संस्थेचं म्हणणं आहे। या रुग्णांपैकी मॅथ्री नोवारतपोंग ही क्रायोजेनिक्सच्या मदतीनं गोठवलेली सर्वात तरुण रुग्ण आहे। याविषयी अधिक माहिती देताना अल्कोर संस्थेचे माजी CEO मॅक्स मोर यांनी सांगितलं की नोवारतपोंग ही थायलंडमधील एक लहान मुलगी असून तिला ब्रेन कॅन्सर अर्थात मेंदूचा कर्करोग झाला होता। तिचे आई वडील दोघही डॉक्टर होते। तिच्या मेंदूवर अनेक वेळा शस्त्रक्रिया झाल्या, पण त्यांचा दुर्दैवानं काही उपयोग झाला नाही, त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला। सेलिब्रिटींविषयी बोलायचं झालं तर पॅरिस हिल्टनने क्रायो प्रिझर्वेशनसाठी नोंदणी केली आहे। अमेरिका गॉट टॅलेंटच्या सायमन कोल्डवेलने 2011 सदस्यत्व जाहीर केलं होतं, मात्र नंतर तो बाहेर पडला। तसंच महान बेसबॉल प्लेअर टेड विलियम्स यांचा 2002 मृत्यू झाला होता। सध्या ते अल्कोरोममधल्या रुग्णांमध्ये समाविष्ट आहेत। मूर यांनी सांगितलं की क्रायोनिक्सचा आपत्कालीन उपचार म्हणून विचार केला जातोय। रुग्णाची केवळ विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याला आमच्याकडे सोपवा असंही आम्ही सांगत आहोत। भविष्यात त्यांना पुन्हा जिवंत करण्याचं तंत्रज्ञान विकसित होईल, तोपर्यंत ही कंपनी त्यांचं शरीर खराब होण्यापासून वाचवेल। भविष्यात जेव्हा या व्यक्ती पुन्हा जिवंत होतील तेव्हा ते आपल्या नातेवाईक आणि मित्रांना भेटू शकतील असं कंपनीला वाटतं। भविष्यात विज्ञान माणसांना पुन्हा जिवंत करण्या इतपत प्रगत होईल या आशेवर क्रायोनिक्स टिकून आहे। एक शरीर जतन करण्यासाठी किमान $2,00,000 तर फक्त मेंदूसाठी $80,000 खर्च येतो।